नमस्कार मित्रांनो पेट लावर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व कुक्कुटपालन व्यावसायिकांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सर्वांनाच माहिती आहे बर्ड फ्लूच्या कहरमुळे पिल्ल्यांचे रेट एकदम डाऊन झाले आहेत जसं दहा बारा पंधरा रुपयाच्या अंदरच तुम्हाला पिल्ले मिळत आहे तर मित्रांनो हे संधी तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये मिळत आहे तर नक्की सर्व जिथे पण तुम्हाला कोणत्या पण हॅचरीमध्ये कमी रेटमध्ये पिल्ले मिळत असेल तर तिथून लवकरात लवकर घेऊन घ्या कारण की थोड्याच दिवसात तुम्हाला माहीत आहे जसं मार्केट जर डाऊन झालं तर, तर थोड्याच दिवसात कोंबड्यांचे पिल्ल्यांचे रेट वाढत असते तर आतापर्यंत मार्केट डाऊन होतं आता पिल्ले घेऊन घ्या थोड्या दिवसातच मार्केट वर येईन कारण की थोड्या दिवसातच आता उन्हाळा गेला की बरसातीमध्ये मांस खाण्याची डिमांड अंड्यांची डिमांड जे आहे ते एकदम भरपूर लोकांची मागणी असते त्यासाठी तर तुम्हाला आता चांगल्या प्रकारे एक संधी मिळत आहे की कमी रेटमध्ये तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घेऊ शकता तर मित्रांनो आता जर उन्हाळ्यामध्ये आपण पिल्ले टाकले असं मार्चचा स स सध्या महिना चालू आहे मार्च एप्रिलमध्ये जर तुम्ही बॅचेस टाकल्या तर ब्रुडिंगचा खर्च पण तुम्हाला कमी होतो कारण की त्यांना जास्त करून लाईट्स द्यावं लागत नाही कारण की ऑलरेडी टेम्परेचर जे आहे ते गरमच राहते आणि पिल्ल्यांना गरम टेम्परेचरच लहानपणी पाहिजे तर त्याचमुळे जर आपण या महिन्यात जर बॅच टाकली तर आपल्याला नक्की फायदा होतो कारण की बरसामध्ये त्या कोंबड्या अंड्यावर पण येतात त्यानंतर थंडीमध्ये बरसाच्या एंडिंगला जे आहे ते अंड्यांची डिमांड पण भरपूर वाढते मांस खाणाऱ्याची पण डिमांड वाढते आणि अंड्यावरच्या कोंबड्यांना बरेचशा फार्मरला लागत असतील तर तिथे पण तुम्ही प्रॉफिट कमवू हो शकता तर नक्की तुम्हाला आता चांगला जर संधी पाहिजे असेल तर हे संधी एकदम चांगली आहे मार्च आणि एप्रिलचा महिना बॅचेस टाकण्यासाठी तर तुम्ही आता टाकू शकता नक्की तुम्हाला फायदेल कारण की पिल्ल्यांचे रेट तर कमी झालेले आहे तुम्ही बघू शकता की बरेचसे हॅचरी मोठे मोठे हॅचरीवाले एकदम कमी रेटने पिल्ली विकायचे कारण की पिल्ले सेलिंगच होत नाही आहे तर तुम्हाला हे जे ऑफर आहे हे तुम्ही ग्रॅप करून या कारण की अशी संधी तुम्हाला समोर मिळणार नाही कारण की पिल्ल्यांचे रेट एकदम वाढत चालले आहे वीस पंचवीस तीस प तीस रुपयापर्यंत पिल्लू गेलं होतं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे तर आता दहा बारा पंधरा रुपयात जर पिल्लू तुम्हाला मिळत असेल तर लवकरात लवकर पिल्ले घेऊन तुमच्या शेडवर ठेवून द्या थोडे दिवसात उन्हाळ्याभर त्यांना मोठे गारा भरसाचे एक दोन महिने पण जाऊ द्या राहुद्या शेडवर मोठे द्या अंड्यावर घेऊ त्यांना अंड्यावर आल्यावर विका किंवा अंड्याचं अंडे जरी जा, विकले तुम्ही तर नक्की तुम्हाला फायदा मिळेल आपलं मित्रांनो पेटलावर प्रसाद हे तुम्हाला सजेस्ट करत असते की कशाप्रकारे तुमचा फायदा होईल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आपण जे बरेचसे व्हिडिओ बनवले आहे ते खूप सारे आहे पिल्ल्यांना खाद्य कोणतं द्यावं वॅक्सिन कशी करावी संपूर्ण माहिती ब्रोडिंग सेटअप कसा करावा ऊब किती द्यावी या पिढीमध्ये तुम्हाला थोडीफार आणखीन माहिती देऊन देतो की शंभर पिल्ले जरी घेतले तुम्ही तुम्हाला ब्रोडिंग कशी करायची आहे तर दोन वॅट प्रति पक्षी तुम्हाला एवढी ऊब द्यावी लागते परंतु उन्हाळ्याचा महिना असल्यामुळे तुम्ही तिथे एखादं टेम्परेचर मीटर जे आहे तुम्ही घेऊन या ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ऑनलाईन जे टेम्परेचर मीटर मिळते तिथून तुम्ही घेऊ शकता ते त्या ब्रुडिंगचं तिथं टेम्परेचर चेक करा जर सदतीस डिग्रीच्या जवळपास जर टेम्परेचर असेल तर तेवढं तुम्हाला मेंटेन ठेवायचं बाकीची लाईट वगैरे हो बंद करून द्या टेम्परेचर वाढत असेल तर लाईट बंद करा टेम्परेचर कमी होत असेल तर, तर, तर लाईट चालू करा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्था करा त्यानंतर कोंबड्या जर असेल खोडकवाल्या ओरिजिनल गावठी ती त्यांच्या खाली पण पिल्ले काढत चला उन्हाळ्याचा महिना मित्रांनो अंडे जर जास्त करून खपत नाही तर उन्हाळ्यामध्ये कोंबड्या अंडर बसवत चला कारण की कोंबड्यांनी अंडे जरी दिले तरी ते अंडे विक्री होत नाही आणि कोंबड्यांनी जर पिल्ले सांभाळली तर पिल्ले मोठी होतात बरसाडीपर्यंत पिल्ले आणि कोंबडी दोन्ही पण चांगल्या प्रकारे अंडे वरतीन जातात त्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळणं सुरुवात होऊन जाते उन्हाळ्याचा महिना मित्रांनो एकदम कठीण असते कारण की जास्त करून अंडे जे आहे ते लोक खात नाही कारण की थोडं गरम करते अंडे यासाठीच थंडी आणि बरसाडीच्या दिवसात अंड्यांना फार डिमांड असते तर तुम्ही नक्की याचा विचार करा त्यानंतर तुम्ही देशी पोल्ट्री फार्मिंग आपलं जे चॅनल आहे पेटल्यावर प्रसाद इथे पूर्ण देशी पोल्ट्री गावरानी पोल्ट्री गावठी पोल्ट्री सर्व जे माहिती आहे ते पूर्ण गावरानी कोंबड्यासबद्दल जास्त आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे आपली पहिलेपासून जे व्हिडिओ आहे ते पूर्ण गावठी कोंबड्यांबद्दलच आहे तर ज्याच्यात आपल्याला प्रॉफिट मिळते त्याचे आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर नक्की ला तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ पोहोचत चाला तर मित्रांनो तुमच्याकडे हॅचेऱ्या मशीन असेल छोट्या मोठ्या ते पण ह्याचेरीमध्ये पिल्ले काढा कारण की उन्हाळ्याचा जो महिना आहे तिथे अंडे जास्त विक्री होत नाही एकदम कमी रेटमध्ये तुम्हाला अंडे पण मिळून जाते अंडे जर मिळाले तर तुम्ही पिल्ले काढून नक्की तुम्ही तुमच्याचकडे बॅच वाढवा पिल्ले विकू नका बॅच वाढवा कारण की आतापर्यंत मार्केट जर डाऊन दिलं आता थोडे दिवसात मार्केट जर वर जाणार आहे तर वर गेल्यावर तुम्हाला माहीतच आहे की रेट कसा एकदम हाय होतो तर तिथे तुम्हाला प्रॉफिट होईल आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते लॉसमध्येच विकलेले आहे कारण की बर्ड फ्लूच्या काळमुळे बरेचसे शेतकऱ्याच्या कोंबड्या ला बिमारी वगैरे हो झाली असेल किंवा कोणी जे आहे ते भीत ब्लड फुलच्या भीतीनेच कोंबडे विकून भी टाकले असेल किंवा मग कमी रेटने विकले असेल तर आता तुम्हाला एक चांगली संधी मिळत आहे पिल्ले घेऊन नक्की तुम्ही जे आहे ते प्रॉफिट मिळू शकता तुम्ही कोणते पण टाका डी पी क्रॉस टाका कावेरी टाका गावठी टाका कोणते पण जिक्स टाका गावराणीमध्ये ते तुम्हाला प्रॉफिट कमवून देणार एक दीड महिना फीड द्या त्यानंतर फ्री ने, फ्री रेंज जरी केले तरी तुम्हाला फायदा मिळेल त्यानंतर तुम्हाला जे आहे तर आता तो विकायचे कसे विकायचे कुठे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पिल्ले घेता तेव्हा तुम्ही मार्केटिंग करू नका जेव्हा विक्रीला जे त्याच्या पंधरा दिवस पहिले एक महिन्या पहिले तुम्ही मार्केटिंग सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम टेलिग्राम इथे सर्व जे तुमचं पोस्ट आहे ते तुम्ही टाकत चला आमच्याकडे विक्रीसाठी आमची कावेरी जात आहे लवकरच अंड्यावर येणार तीन महिन्याचे पक्षी आहे सध्या आता एक किलो वजन आहे असे सर्व जे पोस्ट आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही मॅटर लिहा त्यानंतर तुम्ही पोस्ट टाकत चला जेणेकरून तुमचा फायदा होईल आता बरेच शेतकरी काय करतात की त्यांच्याकडे अंड्यावरच्या मोठ्या कोंबड्या असतात एखादा काही सण वगैरे येतो किंवा मग जसं श्रावणचा महिना वगैरे आला तर ते अंडी विक्री होत नाही तर ते ऑप्शनलमध्ये खायचेरी मशीन कोंबड्या वगैरे बसून पिल्ले काढत असतात कारण की त्या महिन्यात अंडे न विकतं ते पिल्ले काढून मोठी करतात जेणेकरून त्यांना डबल नफा मिळते म्हणजे अंडे कमी रेटने पण नाही लागत आणि त्यांना प्रॉफिट पण चांगलं मिळते आता हे बघू शकता आहे डी पी क्रॉस कावेरीच्या मिक्स कोंबड्या हे मित्रांनो फार्म उस्मानाबादचं आहे विलास मेंढेकर सरांचं तर इथे तुम्ही बघू शकता की यांनी दीड महिना फिट दिलं होतं प्री स्टार्टर त्यानंतर पूर्ण ऑर्गॅनिकरित्या शेवरी सुईबापुरचा पाला पालक संभार मेथी टमाटे जे काही आहे यांच्याकडे आजूबाजूने उपलब्ध होईल ते यांना देऊन कशा मोठ्या झाले आणि कशा प्युअर गावरांसारख्याच मित्रांनो थोडीफार क्वालिटी यांची आलेली आहे बघू शकता फीड रेंजमध्ये कोंबड्या ज्या एकदम त्यांच्या पिसावर चका घे त्यांना कोणताही मेडिसिनवर खर्च तुम्हाला करावा लागत नाही मोठं झाल्यावर त्यानंतर अंड्यावर प्रोडक्शन पण त्यांना एकदम चांगलं राहते कारण की दीड महिन्यापासून जर आपण फीड कमी कमी करत 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 त्यांना जर दिलं तर ते आपल्या समोर जे आहे ते अंड्यावर जेव्हा येतात तेव्हा प्रॉफिट खूप देतात कारण की अंड्यावरची कोंबडीला पूर्ण सवय झालेली असते की आपल्याला खाद्य कुठे मिळेल जसं किड्याच्या मागे कसं धावायचं आपल्याला कोणतं गावात तर आपलं पोट भरेल ते सर्व लहानपणीपासून तिला समजून देते त्यानंतर नक्की त्या कोंबड्या आपल्याला नंतर बेनिफिट देते तर तुम्ही याचा विचार करा आपलं जे चॅनल आहे ते सर्व डेशी पोल्ट्रीबद्दलच माहिती आहे पूर्ण व्हिडिओ जाऊन चेक करा तुम्हाला जर नवीन सुरुवात करायची असेल किंवा तुम्ही सुरुवात केलेली तुम्हाला, के तुम्हाला काही माहिती नसेल औषधीबद्दल माहिती आहे अंड्यावर कोंबडी अंडे देत नसेल किंवा अंड्यावर कोंबडी कशी येते कोणत्या महिन्यात कोंबडी अंड्यावर येते सर्व व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहे फक्त तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर क्लिक करा त्यानंतर पूर्ण व्हिडिओची लिस्ट दिसेल त्या लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहे ते बघू शकता चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून समोरचा आपला जो नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात फास्ट मिळेल जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर जर व्हिडिओ बघितला तर सर्व शेतकऱ्यांना पण तुम्ही मदत करू शकता जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्व गरजुवंत शेतकऱ्यांना व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा धन्यवाद